नमस्कार मित्रांनो मराठी हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी नेते अजित पवार यांच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल अतिशय मोठा आणि खळबजनक दावा केला आहे त्यामुळे राजकळतामध्ये एकच खळब उडल्या असून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी व्हिडिओशोडपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा दरम्यान गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे भाजपसोबत सोबत जाणार असल्याचं बोललं जात होतं दरम्यान गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांना सोबत घेऊन भाजप सोबत जाणार असल्याचं बोललं जात होतं दरम्यान खर तर गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आपल्यासोबत काही आमदारांचा गट घेऊन भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे एवढंच नाही तर अजित पवारांच्या याच भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्ष खासदार शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला अशी ही चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आणि हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळे यांनी मोठं आणि खळबजनक विधान केलं आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना झिरवळ यांनी आम्ही भाजपसोबत गेलो तर अजित पवार निश्चितपणे भाजपसोबत जातील असं वक्तव्य स्वतः असं वक्तव्य स्वतः विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळी यांनी केलं आहे मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकृतोमध्ये एकच खळब उडाल्या असून आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे